नमस्कार, मी प्रीती। भावसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। डब्ब्या शाळेचा डब्बा एपिसोड नंबर 2 ची रेसिपी आहे गहू आणि ज्वारीच्या पिठाचा उपमा। गहू आणि ज्वारीचा पिठाचा उपमा खूपच छान बनतो आणि खूपच टेस्टी लागतो। मुलांना पण हे खूप आवडतं। तर चला आपण बनवूया रेसिपी। आज आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 मोठे कट केलेले कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, हिरवी मिरची बारीक कट केलेली, ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची, मोहरी, जिरे, साखर, मीठ चवीनुसार, थोडासा मसाला घरातला, हळद आणि तेल। सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये पुरेसं तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे। जिरे छान झालेले आहेत। आता यामध्ये कढीपत्ते टाकूया, हिरवी मिरची छान हलवून घ्यायचं आहे चमच्याने। शेंगदाणे बारीकाचे वरती छान यामध्ये फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे यामधले खूपच छान लागतात, छान फ्राय झाले तर। कांदा पण आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला हा कांदा छान फ्राय झालेला आहे। अगदी 1 ते 2 सेकंद आणखीन याला मी फ्राय करणार आहे। आता यामध्ये हळदी पावडर, थोडासा मसाला घेतलेला, मसाला ऑप्शनल आहे, मीठ चवीनुसार छान हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि मंद आचेवरती याला छान एक सलग घालून आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे यामध्ये। आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे, कारण की हे लगेचच करपतं, त्यामुळे आपल्याला अगदी बारीक याच्यावरतीच याला एक सलग हलवत हलवत याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी 2 तांबे पाणी गरम करायला ठेवलं आहे। हे पाणी छान गरम करूनच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपल्या गाठी पण होत नाही आणि उपमा पण खूप छान हे होतो। आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान याला एक सलग हलवून आपल्याला अगदी गाठी न होऊ देता आपल्याला याला पाणी मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता आणि ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ जे आहे ते जास्त पाणी लागतं, त्यामुळं आपण रव्याला जसं रव्याच्या उपमासाठी जसं पाणी ठेवतो त्याच्या थोडंसं जास्त पाणी आपल्याला ह्या उपम्यामध्ये लागतं आहे, त्यामुळं थोडं जास्त पाणीच गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणीच यामध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला हा उपमा रेडी आहे। आता यामध्ये थोडीशी साखर टाकून 1 सेकंद मी याला झाकून याची वाफ काढते आहे। आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि हा उपमा खरंच मुलं खूप आवडीनं खातात। आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि लगेचच खायला घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या या डब्याच्या रेसिपी खरंच डब्यासाठी
उपयुक्त वाटतात का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया आणखी नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।